या वर्षी आपल्याकडे पर्जन्यमान जे आहे ते नेहमीपेक्षा कमी आहे, साधारणतः 81% एवढा पाऊस या वर्षी महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. आणि अर्थातच हे जे पावसाचं कमी प्रमाण आहे याचा परिणाम म्हणून या वर्षी महाराष्ट्राला दुष्काळाला तोंड द्यावं लागणार आहे. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की आपण जे आतापर्यंत पाणलोटाचं आरोग्य हा विषय बोललो, पाणलोटाचं जे आरोग्य आहे हे निश्चितपणे आपल्या नियोजनातल्या गलथानपणामुळे जे अगोदरच धोक्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये या वर्षीच्या कमी पावसाची भर पडलेली असल्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असो किंवा पुण्याच्या अपस्ट्रीममध्ये जी काही धरणं आहेत आणि त्या धरणांवर च्या पाण्यांवर अवलंबून असलेला जो काही परिसर आहे, अगदी म्हणजे खाली सोलापूर जिल्ह्यापर्यंत किंवा नगरकटचा भाग असेल, या सगळ्या भागावरती शेती असेल, इथली लोकसंख्या असेल, त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा असतील, त्याच्यावरती निश्चितपणे प्रॉब्लेम जो आहे की तो निश्चितपणे होणारच. तर मुद्दा असा आहे की जेव्हा आपण शहरी भागातील पर्यावरण असं जेव्हा म्हणतो, तर या शहरी भागातील पर्यावरणासंदर्भात आज खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. उदाहरण असेल तर रिवर फ्रंट डेव्हलपमेंट हा एक विषय खूप चर्चेला जातोय. दुसरी गोष्ट, आत्ता जे आपण पाणी पितोय ज्या नदीतलं, ते की आपल्या वेगवेगळ्या एसटीपींच्या एटीपींच्या माध्यमातून स्वच्छ होऊन मग ते आपल्याला पिण्यासाठी म्हणून उपलब्ध होत आहे, तर ते पाणी आहे त्या पाण्याची गुणवत्ता हा एक मोठा विषय आहे जो की बोलला जातोय. शहरामध्ये असणारी जी वनसंपदा आहे, म्हणजे शहरात मोजक्या उरलेल्या ज्या काही टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर असलेली जी वनसंपदा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त उपलब्ध असणारी जी वनसंपदा आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वेगानं होत जाणारी जी घट आहे हा देखील एक महत्वाचा विषय आहे. या अनेक विषयांवरती पर्यावरण प्रेमी, पर्यावरण अभ्यासक हे या विषयातली बारकावे जे आहेत ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि यातून मनुष्यानं म्हणजे अगदीच त्याचं खापर संपूर्णपणे प्रशासनावरच पडायला पाहिजे असं काही नाही, परंतु प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या गलथानपणामुळे आणि नागरिक म्हणून आपली जी उदासीनता आहे त्या उदासीनतेतून जे काही निसर्गाचं नुकसान होत आहे त्यामुळे आपल्याला या पाणलोटाच्या आरोग्याला जो काही धोका निर्माण झालेला आहे आणि तो धोका अशा विविध घटकांच्या माध्यमातून विविध पर्यावरण अभ्यासक, पर्यावरण कार्यकर्ते, जे समाजातले जागरूक घटक आहेत ते वेळोवेळी शासनाच्या समोर, प्रशासनाच्या समोर, लोकांच्या समोर जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून ते मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा जो सरकारचा जो काही महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, साबरमती रिव्हर फ्रंट जेव्हा इंट्रोड्यूस झाला होता किंवा गंगा नदीच्या शुद्धीकरणामध्ये सुद्धा गंगेच्या बऱ्याचशा भागामध्ये अशा पद्धतीचे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट शासनाने राबवलेले आहेत. या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टची नेमकी आवश्यकता काय आणि रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण झाल्याच्या नंतर लोकसंख्येला त्याचा नेमका कसा फायदा झाला आणि पर्यावरणाला त्याचा नेमका कसा फायदा झाला याचं प्रॉपर असेसमेंट जे आहे ते कुठेही दिसत नाहीये, किंबहुना त्याच्यामध्ये फक्त त्याची जी यशस्वीता किंवा अयशस्वीता जी आहे ती सत्ताधारी आणि विरोधक जसं एकमेकांवरती आरोप करणं हे आपलं कर्तव्य समजतात, अगदी त्याच धर्तीवरती पर्यावरणा संदर्भातल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आरोप आणि प्रत्यारोप किती दिवस करत बसणार आहोत हा एक मोठा महत्वाचा विषय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण कार्यकर्त्यांनी फक्त टीका करत राहायचं एवढंच त्यांचं काम आहे का आणि शासनाने किंवा प्रशासनाने पर्यावरण कार्यकर्त्यांच्या टीकेला फक्त टीका म्हणून घ्यायचं आणि त्याच्याकडे उदासीन वृत्तीनं बघायचं असं कुठपर्यंत चालणार आहे? शेवटी हा जो निसर्ग आहे, हा जो पाणलोट आहे, त्याची जी देण्याची कॅपॅसिटी आहे याला कुठेतरी मर्यादा आहे. आता उदाहरणार्थ आपण पुणे शहराचं भूजल असा जर एक विषय बघितला तर गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय की पुणे शहरातला जो भूजल उपसा आहे तो अमर्याद प्रमाणामध्ये सुरू आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वीची पुणे शहराची लोकसंख्या आणि त्याला मिळणारं जमिनीच्या वरचं धरणांचं जे पाणी आहे त्याचं प्रमाण आणि भूजलाचा उपसा आणि 10 वर्षानंतर आज मितीला भूजलाचा उपसा याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. पण हे आपण ढोबळपणे सांगतो, निश्चित आकडा आपल्याकडे आहे का?
जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे किंवा शासनाचे जे या संदर्भातले जे विभाग आहेत त्यांच्याकडे एक निश्चित आकडेवारी भोजनाची उपलब्ध आहे का? पुणे शहराची एवढी जी 40 लाख लोकसंख्या आहे, ही 40 लाख लोकसंख्या भोजन म्हणून किती पाणी वापरते आणि भूपृष्ठजल म्हणून किती पाणी वापरते याचा कुठेही हिशोब नसणे हा मला असं वाटतं की एक मोठा आपल्या डोळ्यासमोरचा प्रश्न आहे. अगदी जसं मी पाणलोटातील एक छोटासा घटक म्हणून भूजलाच्या मोजमापाचा विषय मांडला, असंच मोजमाप आपल्याला पाणलोटाच्या बाबतीमध्ये अनेक घटकांच्या बाबतीमध्ये करता येऊ शकते, परंतु दुर्दैवाने ते केले जात नाही. आता उदाहरणार्थ वृक्षगणना, वृक्षगणना हा एक साधा विषय आहे. वृक्षगणना करणं मला असं वाटतं की काही अवघड नाहीये, परंतु ते करण्याची मानसिकता आहे का, ते नेमकेपणाने केले जाते का, नेमकी आकडेवारी उपलब्ध आहे का? जर पर्यावरण अभ्यासकांनी जर ही आकडेवारी मागितली तर ती निश्चितपणे दिली दिली जाऊ शकते अशी शासनाची मानसिकता दिसते आहे का? आणि जर ती दिली जात नसेल किंवा ती देण्याची टाळाटाळ केली जात असेल किंवा चुकीची आकडेवारी दिली जात असेल तर याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? त्याचा उद्देश काही जरी असला स्वतःवरती ब्लेम नकोय या हेतूमुळे जर समजा अशी आकडेवारी देणं टाळलं जात असेल तरी सुद्धा आपण प्रशासक तिथे आपल्या विरोधी भागातील म्हणजे आपण एका बाजूला आणि प्रशासन दुसऱ्या बाजूला असा विचार न करता आपण या पाणलोटातले घटक म्हणून ज्या पाणलोटातल्या साधन संपत्तीवरती आपल्या सगळ्यांचं जीवनमान अवलंबून आहे, मग त्याच्यामध्ये प्रशासकही आले, नागरिकही आले, पर्यावरण अभ्यासकही आले, उद्योजकही आले, सगळे मंडळी आले. जेव्हा हा पाणलोट आरोग्य धोक्यात येऊन पाणलोट संपणार आहे त्याच्यामध्ये मी एकटा संपणार नाहीये, मी एक अभ्यासक म्हणून मी एकटा संपणार नाही किंवा एक उद्योजक आहे तो उद्योजक संपणार नाहीये, त्याच्यामध्ये या पाणलोटात अवलंबून असणारे सगळेच घटक धोक्यात येणार आहेत, सगळ्यांचंच आरोग्य धोक्यात येणार आहे. आणि त्यामुळे हा काही पुन्हा एकाचा विषय नाहीये, हा फक्त प्रशासनापुरता विषय नाहीये, हा फक्त नदीप्रेमी पुरता विषय नाहीये, हा काही फक्त अभ्यासकांपुरता विषय नाही, तर हा तुमचा माझा आपल्या सगळ्यांचा विषय आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी ह्याच्याबद्दल गंभीर होणं कधी करायचं, कधी ठरवायचंय. आपण आपल्या पाणलोट परिसरातला भूजलाचं माप मोजमाप जे आहे ते अद्ययावत असलं पाहिजे हे आपण कधी ठरवणार आहोत? आपल्या परिसरामध्ये वृक्षगणना अद्ययावत असली पाहिजे हे आपण कधी ठरवणार आहोत? आपल्या परिसरामध्ये आपल्या पाणलोटामध्ये नदी प्रणालीमध्ये असणारे छोटे घटक फर्स्ट ऑर्डर किंवा सेकंड ऑर्डर स्ट्रीम म्हणतो, जे लहान नाला ओढे प्रवाह आहे त्याच्यावरती अतिक्रमण होऊन जवळपास शहरातले 30 ते 40% पेक्षा जास्त प्रवाह जे आहेत ते अतिक्रमण होऊन संपवले गेलेले आहेत. हे जे पाण्याचे जे हक्काचे प्रवाह आहेत, जे हक्काचे मार्ग आहेत, ते जेव्हा संपवले जातात तेव्हा पर्जन्य काळामध्ये पाण्याला रस्त्यावरून वाहण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो, कारण त्याचा जो हक्काचा मार्ग आहे तोच तुम्ही जर अतिक्रमण करून बंद केलेला असेल तर पाणी रस्त्यावरच वाहणार. आणि मग दिवसेंदिवस तेव्हा पूरस्थितीमध्ये वाढ होते. पुणे शहरातल्या काही ठराविक भागामध्ये तिथे लोकांना कधी पूर माहित नव्हता, अशा भागामध्ये आज दरवर्षी अगदी 20 मिलीमीटर जरी पाऊस झाला तरी पूरस्थिती उत्पन्न होती आहे. आपल्याकडे भूजल जमिनीमध्ये जे पावसाचं पाणी भूजल म्हणून घेण्यासाठी उपलब्ध जागा होत्या त्या जागा दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहेत. या गोष्टींकडे प्रशासन म्हणून आपलं कितपत लक्ष आहे, याही पेक्षा नागरिक म्हणून आपण याच्याबद्दल किती गंभीर आहोत हे समजणं फार गरजेचं आहे. आज पुणे शहरामध्ये एकेकाळी 21 पेक्षा जास्त टेकड्या होत्या असं जुना रेकॉर्ड सांगतो. आज मितीला जर आपण पुणे शहराचा आम्ही नुकतंच एक सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त 8-9 टेकड्या ज्या आहेत त्याला आपण टेकड्या म्हणू शकतो अशा पद्धतीने आता त्या दिसत आहेत. अर्थात त्या टेकड्यांचाही बहुतांश भाग जो आहे तो अतिक्रमित झालेला आहे. आता या एकूण टेकड्यांचं प्रमाण 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर ह्या टेकड्यांवर असलेली वनसंपत्ता किती प्रमाणामध्ये भूजल म्हणून पाणी जमिनीमध्ये जिरवत होते आणि हे जे जिरलेलं पाणी आहे हे 10-20 वर्षापूर्वीच्या आपल्या ज्या नदी प्रणालीमधून वाहताना दिसत होतं ते पाणी आता दिसणार नाही. आणि मग दिसणार काय, तर आपण जी दिवसेंदिवस वाढत चाललेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनं ते धरणातलं पाणी आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी वापरलं आणि वापरल्यानंतर जे वेस्ट जनरेट होतं, जे मैला पाणी जनरेट होतं, जे उद्योगांचं मैला पाणी जनरेट होतं, या मैला पाण्याला आपण पुन्हा जे नदीमध्ये सोडतोय ते पाणी आज आपल्याला डोळ्यासमोर येतोय आणि आपण असं म्हणतो की नदी प्रदूषित झालेली आहे. मुळात नदी प्रदूषित झालेलीच नाहीये, नदी
रिकामीच आहे, त्या रिकाम्या नदीमध्ये आपण प्रदूषक ओढलेली आहे आणि त्या प्रदूषकांनाच आपण नदीचं पाणी म्हणतोय, म्हणून ते नदीचं पाणी नाहीच आहे. नदी ही पावसाळा थांबल्याबरोबर संपते, ही दुरवस्था आहे. आज आपण ज्यांना नदी प्रणाली म्हणतोय, नदी प्रणालीमध्ये जिवंत पाणी नावाचा जो प्रकार असतो तो उरलेलाच नाहीये. हे जिवंत पाणी आपल्याला कुठलं मिळणार आहे, हे मिळणार आहे आपल्याला भूजलाच्या स्वरूपामध्ये. ते भूजल आपल्याला जे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे ते कुठनं येणार आहे, ते पर्जन्यमानाद्वारे जेव्हा पाऊस पडतो मान्सून मध्ये आणि मग ते जमिनीत गिरतं त्याच्याद्वारे मिळणार आहे. हे संपूर्ण पाणलोटाचं जे चित्र आहे हे चित्रच बिघडलेलं आहे आणि ह्याच्यावरती जो उपाय असायला पाहिजे तो उपाय काय असला पाहिजे, तर या पाणलोटाचा एक आराखडा असला पाहिजे. भलेही ते शहर असो, अर्बन एरियामध्ये पाणलोट आराखडा असू शकत नाही असं नाहीये. प्रत्येक परिसराचा आराखडा बनू शकतो. हा पाणलोट धारण क्षमता आराखडा हा शहराचा काय असू शकत नाही. सगळ्या आपल्या शहरातील नागरिकांची एक मुखानं आपल्या शहराचा पाणलोट धारण क्षमता आराखडा आम्हाला जाहीरपणे बघायला मिळाला पाहिजे, अशी सगळ्या एनजीओची, सगळ्या नागरिकांची आणि पर्यावरण विषयक जागरूक असणाऱ्या सगळ्या व्यक्तींची एक मुखानं मागणी का असू शकत नाही. आणि अर्थातच प्रशासनाच्या दृष्टीने किंवा अभ्यासकांच्या दृष्टीने अशा पद्धतीचा पाणलोट आराखडा निर्माण करणं शक्य नाहीये का, ते सहजपणे शक्य आहे. पण ते करण्याची मानसिकता नाही, आणि जर ती मानसिकता नसेल तर ती का नाहीये याच्या कारणाचा शोध घेतला पाहिजे. याच्या कारणाच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे का, याच्या कारणाच्या मुळाशी काही उद्योगधंद्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत का, याच्या मुळाशी नेमकी आपली उदासीनता आहे, नागरिक म्हणून आपली उदासीनता आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या समाजाचा जो घटक आहे जो नागरिक आहे तो जेव्हा उदासीन असतो तेव्हा त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्यांनी कितीही चांगलं कितीही आदर्श संविधान बनवून दिलं तरी त्या संविधानाची अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि जे संविधान नागरिकाच्या सुखसमृद्धीसाठी बनवलेलं आहे ती सुखसमृद्धी आपल्याला लाभताना दिसणार नाही. आणि म्हणून संविधानाला जर आपल्याला यशस्वीरित्या आपल्या राबवायचं असेल, संविधानाची सगळी तत्व आपल्याला पाळली जात आहेत असं जर दिसायचं असेल, तसं या संविधानाचा अंमलबजावणी करण्यासाठीचा जो मूळ घटक आहे जो नागरिक आहे तो नागरिक सुज्ञ झाला पाहिजे, तो नागरिक जबाबदार झाला पाहिजे, तो नागरिक आपल्या कर्तव्य आणि अधिकारांच्या बाबतीत जागरूक राहिला पाहिजे, तरच मला असं वाटतं की या गोष्टींचं पालन नेमक्या पद्धतीनं होऊ शकतं. आज संविधान दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या पुणे शहरातील किंबहुना ही मागणी संपूर्ण महाराष्ट्राकरता असली पाहिजे, पण तरी देखील मी एक सुरुवात म्हणून सांगू शकतो की पुणे शहरापुरतं आपण आपल्या या पुणे शहराची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये या परिसरातल्या टेकड्या आल्या, या परिसरातली नदी प्रणाली आली, या परिसरातलं भूजल पातळी आली, या परिसरातले तलाव आले, या सगळ्यांचा डेटा जल आराखडा स्वरूपामध्ये एकत्रितरित्या आम्हाला पाहायला कधी मिळेल असा एक प्रश्न जो आहे तो आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपले नागरिक प्रशासनांना अभ्यासकांना अकॅडमिशियन्सना विचारतील का. आणि यापैकी जी काही मंडळी यासाठी जबाबदार आहेत ती मंडळी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा आराखडा बनवू शकतात का, अशा पद्धतीचा आराखडा नागरिकांसमोर ठेवू शकतात का. मला असं वाटतं की जर अशा पद्धतीचा आराखडा जर लोकांसमोर ठेवला तर कदाचित लोकांना आपल्या चुकांची जाणीव होईल की आपण किती भूजल वापरलंय, आपण किती बेजबाबदारपणे भूजल वापरलंय याची जाणीव लोकांना होईल. लोकांना आपण किती बेजबाबदारपणे वनसंपत्तीकडे दुर्लक्ष केलेलं आहे याची लोकांना जाणीव होईल. आपण किती बेजबाबदारपणे नदी ओढ्यांवर अतिक्रमण करून इमारती बांधलेल्या आहेत याची कदाचित लोकांना जाणीव होईल. आणि जोपर्यंत ही जाणीव होणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपले उपाय जे आहेत ते खऱ्या अर्थाने लागू होणार नाही. कारण आपण पर्यावरण प्रेमी म्हणून, अभ्यासक म्हणून, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आपण कितीही ऊर पडवला, कितीही छाती पडवली तरी मला असं वाटतं की जे भ्रष्ट व्यक्ती आहेत, पैसा हेच सर्वस्व मानणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या समोर काहीही फरक पडणार नाही. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जाग यायची असेल तर मला असं वाटतं की गर्दीचा मोठा आवाज ही एक त्याच्या मागची मोठी मागणी असते. आणि या गर्दीचा जो मोठा आवाज आहे तो मोठा आवाज तेव्हाच येऊ शकतो जेव्हा हा गर्दीतला प्रत्येक घटक जो आहे तो आपल्या या सगळ्या समस्यांबद्दल आणि त्याच्या कारणांबद्दल जागरूक असेल. आज संविधान दिन निमित्ताने आपण आपल्या शहरातील जल आराखडा, पाणलोटाची विविध अंग आणि त्या अंगासाठी कारणीभूत असलेलं जलविज्ञान याचा समग्रपणे आढावा घ्यावा, त्याच्याबद्दल जागोजागी जे आहे ते आपण लोकांमध्ये
जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. या विषयामधले जाणकार मंडळी, आता आपल्याकडे पुणे शहरामध्ये किती वनसंपदा असली म्हणजे भूजलासाठी योग्य प्रमाणामध्ये पुरेशी ठरेल, त्याची प्रत्यक्ष आकडेवारी, ही आकडेवारी मला वाटतं आपल्यापैकी अभ्यासकांच्या दृष्टीनं ही निर्माण करणं काही अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे सरकारकडे डोळे लावून बसण्याची आवश्यकता नाहीये. ही आकडेवारी जाहीरपणे लोकांसमोर आली पाहिजे. आपल्या शहरामध्ये एकूण तलाव किती होते, जेव्हा आपल्याकडे एक्सेस पाऊस होतो तेव्हा आपल्याकडे अशा पद्धतीचं सरफेस स्टोरेजेस करण्याची किती कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये गाळानं भरलेली किती स्टोरेजेस आहेत, आपल्याकडे झरे जे आहेत जिवंत झरे आहेत त्याचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला असं वाटतं की अभ्यासाच्या माध्यमातून अभ्यासकांनी सामान्य लोकांसमोर ठेवाव्यात. सामान्य लोकांना सुद्धा ह्या गोष्टी जाणून घेण्याबद्दल जिज्ञासा असली पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे, तरच मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो कुठेतरी लोकांना पुढे शासनासमोर प्रभावीपणे मांडता येईल. अदरवाइज काय होणार आहे की एक कुणीतरी व्यक्ती जो की अतिशय तळमळीनं कळकळीनं हा विषय शासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात त्याचा आवाज इतका क्षीण असतो की प्रशासनापुढे आणि लोकप्रतिनिधींपुढे त्या आवाजाचं महत्व पटलं जात नाही, किंवा त्यांना तो आवाज ऐकून घ्यावासा असं वाटतच नाहीये. कदाचित असं इतिहासावर तुम्ही ऐकलं असेल की भगतसिंगांनी जेव्हा त्या असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडले होते त्यावेळेस कोणीतरी असं विचारलं होतं की ते जेव्हा बॉम्ब वरून लॉबीतनं त्यांनी फेकले तेव्हा त्यांनी ते कोणाच्या अंगावरती नाही फेकले तर मधल्या रिकाम्या लॉबी मधला जो रिकामा भाग असतो जिथे कुणी नसतं त्या ठिकाणी त्यांनी ते टाकले होते. आणि ते टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मला इथे कोणाला मारायचं नव्हतं तर मला लोकांना जाग करायचं होतं, कारण हेलो हाँ येतोय सर, येतो ठीक येतोय आवाज येतोय, आहे. आज टेक्निकल डिस्टर्बन्स कट होता, झाला होता मध्ये. हरकत नाही. तर मला असं म्हणायचंय की आपण या सगळ्या एकूणच पांडुरंगाच्या विविध अंगांविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं, समाजाला या विषयातले आपली कर्तव्य आणि आपले अधिकार याविषयी जागरूक करणं, हे मला असं वाटतं की आजच्या संविधान दिनी एक आवश्यक गोष्ट बनलेली आहे. आणि याच्यासाठी पुढाकार म्हणून जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत, मग ती भूजल विषयातली तज्ज्ञ मंडळी असेल, जलविज्ञान विषयातली तज्ज्ञ मंडळी असेल, की आपल्या वन विषयक जे काही मुद्दे असतात, इकोलॉजी विषय आहे, प्रदूषण हा विषय आहे, त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींनी मला असं वाटतं की एकत्र येऊन पुणे शहराची किंवा पुणे शहराचं जे काही पांडुर आहे त्याची जी धारण क्षमता आहे त्या धारण क्षमतेचा आराखडा आपल्याला निर्माण करता आला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या समोर सादर करता आला पाहिजे. हे जर आपल्याला करता आलं तर आपण कुठेतरी आपल्या पुढच्या पिढ्यांना एक चांगलं पर्यावरणाच्या दृष्टीनं आपण कदाचित पुढे जाऊ असं मला वाटतं. आजचा जो काही उपक्रम आहे या उपक्रमामध्ये तज्ञांच्या मार्फत पाणी नदी प्रणाली असा विषय मांडण्याचं जे काही औचित्य होत त्या औचित्याला धरून या ठिकाणी मी दर्शकांना असं सांगू शकेल की आजच्या निमित्ताने आपल्याला जो काही पुणे शहरातील नदी सुधार जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा जो विषय असेल ह्या विषयालाच समर्थन करणाऱ्यांनी किंवा या विषयाला विरोध करणाऱ्यांनी देखील, तसेच जी पुणे शहरातील पक्षगणना आहे हा विषया संदर्भात जागृत असणाऱ्या मंडळी सुद्धा, मला असं वाटतं की या सगळ्या विषयांचा एकत्रित जो काही पाठपुरावा आहे तो निश्चितपणे घेता येऊ शकतो, 100% घेता येऊ शकतो आणि तो घ्यावा असं मला वाटतं. आणि म्हणून
आज या संविधान दिनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक संकल्प करूया की पुणे शहराचा पाणलोट धारण क्षमता आराखडा या गोष्टीची आपण मागणी शासनाकडे करूया. नुसती मागणी नाही करायची तर ही गोष्ट निर्माण करण्यासाठी शासनाला मदत करण्यासाठी आपण केलेल्या तज्ञ म्हणून अभ्यासक म्हणून पर्यावरण प्रेमी म्हणून जिथे जिथे म्हणून शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे तिथे आपण करण्यासाठी सुद्धा तयार आहोत. आपण शासनाचे विरोधी नाही आहोत, आपण या पाणलोटाचे अंग आहोत, पाणलोटाचे घटक आहोत. तर अर्थातच या पाणलोटाचं जतन करणं, या पाणलोटाच्या आयोग्याचं जतन करणं ही फक्त शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या भावनेत आपण शासनाचे सहकारी आहोत, आपण शासनाचे प्रशासनाचे विरोधक नाही आहोत. जेव्हा आपण प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही, प्रशासनाला जाब विचारतो, तेव्हा हे जाब विचारणं हे काही शासनाचा विरोध करणं असं नसतं, शासनाचं सहकार्य. आणि शेवटी तुम्हाला छोटस उदाहरण सांगून थांबेल. नुकतंच मी वन विभागाच्या काही जमिनी पुणे परिसरामध्ये आहेत या ठिकाणी काही एनजीओनी वन विभागाला सहकार्य करून त्या ओसाड जमिनींवर व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रकारे जंगल फुलवण्याचं काम केलेलं आहे जे मी अगदी नुकतंच बघून आलेलो आहे. आणि शासन आणि सामाजिक कार्यकर्ते जेव्हा एका प्लॅटफॉर्म वरती येतात तेव्हा काय चमत्कार घडू शकतो तो अतिशय सुंदररित्या इथे बघण्यात आलेला आहे. हे जसं जंगल निर्माणाच्या बाबतीमध्ये घडू शकतं तसंच ते नदी सुधाराच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं, नदी पुनरुज्जीवनाच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. फक्त ती मानसिकता असणं गरजेचं आहे. शासनाला दोन हात पुढे आलं पाहिजे, आपणही दोन पाय पुढे आलं पाहिजे, तरच मला असं वाटतं की याच्यावरती आपल्याला निश्चित स्वरूपाचा काहीतरी उपाय आपल्याला मिळू शकतो. तर आजच्या या संविधान दिनी पुन्हा एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जल आराखडा किंवा पाणलोट जलधारण क्षमता आराखडा या विषयावर आपण भविष्यामध्ये अधिकाधिक प्रकारे भेटूया, बोलूया, चर्चा करूया आणि याच्यातनं जे काही आपल्याला योग्य उपाय वाटतात ते शासनाच्या समोर ठेवूया, शासनाला त्या मदतीची जी काही ग्वाही देऊया आणि शासनासोबत हे सगळे उपाय जे आहेत तांत्रिकदृष्ट्या योग्य उपाय आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी हर प्रकारचे सहाय्य देखील आपण शासनाला करूया. धन्यवाद. धन्यवाद दादा. ताई तुमचे काही स्पेसिफिक काही प्रश्न असतील किंवा दादांचा देखील संपर्क क्रमांक पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो. ठीक आहे. एकंदरीत शहरी भागातलं भूजल आणि एकंदरीत पाण्याची आवाज परिस्थिती. आवाज थोडा हे होतोय सर, आवाज डिस्टर्ब होतोय सर. सर सर आवाज आवाज डिस्टर्ब बर होतोय बर थोडा. बर ठीक आहे. एक हा 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 आता येतोय. प्लीज रिपीट, प्लीज रिपीट. हा तर हो एकंदरीतच हो आता येतोय. हा एकंदरीत शहरातली पाण्याची परिस्थिती, भविष्यातलं पाण्याची रिक्वायरमेंट हे सगळी लक्षात घेऊन किंवा वाढतं शहरीकरण आणि इवन पुणे पिंपरी चिंचवड भागामध्ये रोज भर पडणारी लोकसंख्येची प्रशासनाने ज्या काही परवानग्या दिलेल्या आहेत बांधकामांना आणि त्याला लागणारं एकंदरीतच टाउन प्लॅनिंग, एकंदरीत सगळं टाउन प्लॅनिंग म्हणजे पाण्यापासून ते सिवेज वॉटरच्या म्हणजे आपण ज्याला मलनिस्सारण पद्धती म्हणतो त्याच्या पासून ते सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टींमध्ये कुठेतरी हे सगळं कमतरता दिसतीये. त्याच्यासाठी नागरिक म्हणून आपला देखील एक रोल आहे, प्रशासनाकडे जाणं, त्याच्याबद्दलच्या समस्या मांडणं, त्याच्यावरचे सोल्युशन घेऊन जर आपण गेलो तर ते सगळ्यात स्वागतार्ह असेल. आपण हे सगळं गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. संविधान दिनाच्या दिवशी एक आपली जबाबदारी म्हणून आपण हे सगळं पार पाडतोय, चर्चासत्र घडवून आणतोय. ते तुम्हालाही काय म्हणायचं असेल तर बोलू. हा अगदी सर, मला हे विचारायचं होतं सर अगदी पहिल्यांदा की धन्यवाद सरांसाठी, धोंडे सरांसाठी. आणि सरांचं काय विषय आहे, म्हणजे सरांचं काय सर टीचिंग मध्ये आहेत की काही तुमचा एनजीओ फर्म आहे की जो कार्य करून नाही राहतोय सध्या ते थोडंसं राहिलं पण ते सांगतो. उपेंद्र दादा हे स्वतः भूजल वैज्ञानिक आहेत आणि सहज जलबोध म्हणून एक अभियान चालवलं जातं ज्याच्यामध्ये पाण्याच्या बाबतची साक्षरता निर्माण केली जाते. आणि साक्षरता म्हणजे फक्त लेक्चर्स आणि हे नाही तर एक विशिष्ट अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये लोकांना प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो की फील्ड विजिट्स पासून ऍक्च्युअल सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि
आत्ता देखील जी आपण ज्याला अटल भूजल योजना किंवा असं म्हणतो तसाच पाणलोट विकास किंवा जल आराखडा ज्याला आपण म्हणू त्याचा अनेक ठिकाणी गावांमध्ये ते काम चालू आहे. ठीक आहे, दादा स्वतः त्याच्यातले वैज्ञानिक असल्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांचा नेहमी एक आग्रह असतो की सगळी गोष्टी ह्या तांत्रिकतेला धरून झाल्या पाहिजे. कारण एखादी चांगली गोष्ट करताना चुकूनही आपल्या हातून चूक होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि सगळं असतो. ठीक आहे, माझा मोबाईल नंबर तर आहेच, तुम्ही व्हॉट्सअप जर केलं तर त्याच्यावरती दादांचा संपर्क क्रमांक करता येईल. तुम्ही राहायला कुठे आहात? अगदी सर, मी रावेत, पिंपरी चिंचवड रावेत. रावेत मध्ये आहात. ठीक आहे, काही हरकत नाही. आता रावेतच्या भागामध्ये पण आम्ही तिथेच असतो, आपण संपर्कात राहूया. पण आजच्या ह्या सेशन मध्ये अगदी अगदी स्पेसिफिकली तुम्ही सहभागी झालात त्याच्याबद्दल धन्यवाद. हो सर. आधी सर, आपला ग्रीन आर्मी जो आहे तो एनजीओ फर्म आहे का? ओके एनजीओ ओके आहे हां, पण ती काही अशी काही रजिस्टर्ड किंवा त्याच्यामध्ये काही पैसेचे ट्रान्झॅक्शन आपण करत नाही ग्रीन आर्मीमध्ये. अजून सुरू ठीक आहे, केलेली नाही. हां हा हां हा बेसिकली म्हणजे प्रायमरी स्टेजला आहे तुम्ही, की तुमची कामं तुम्ही नाही केलीत नाही ऑलरेडी काम भरपूर? काम काम भरपूर केले, फक्त हे रजिस्ट्रेशन करून फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय नाही आहेत ग्रीन आर्मीचे. बरोबर ठीक आहे, पण लोकांना एक विचार देणं, लोकांना कृती आराखडे देणं म्हणजे नुसतंच प्रबोधन करून आपण येणं, आपण हो ऍक्च्युअल हो कृती आराखडे देतो, त्याच्यामध्ये लोकांना काम करायला सांगतो. त्याचबरोबर फक्त पर्यावरणामध्ये ग्राउंड वरती तर काम करतोच पण लेक्चर्स न देता त्याच्या जे काही लीगल बाजू असतात हाँ, प्रशासनाच्या बाजू जिस असतात तुम्ही वर्क करता. हा तर हा हो तर त्याच्यावरती आपण काम करतो आणि जेणेकरून आपली ही राहण्याची जागा आहे आणि आपली सगळी इन्व्हेस्टमेंट इथं झालेली आहे तर हे शहर राहण्या लायक राहिलं पाहिजे आपल्यासाठी नाही तर राहिलं येणाऱ्या पाहिजे पिढींसाठी. लागली. तर त्यासाठीचा हा हो एक हो हो छोटासा अगदी. प्रयत्न आहे. ठीक नाही, आहे, आपण आता गेले 10 वर्षातच पवनेचा किती ऱ्हास होताना हो बघतोय, हो हो म्हणजे की आता पाणी वाहायला काही राहिलंच नाही, तिच्यात पाणी वाहू वाहील की नाही अशी स्थिती होत चालली. येस येस. नाही नाही दादाने जे सांगितलं ना की ह्या नद्या ज्या आपण बाकीच्या वेळेस बघतो त्या नद्या नाहीच आहेत, नदी कोरडी होऊन झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं सांडपाणी टाकून तिचा एक नाला हो बनवून हो टाकलेला आहे. आणि आपण पूर्ण तो वेस्टर्न घाट, आता वेस्टर्न घाट पुढच्या 10-15 वर्षात निम्माच्या पेक्षा जास्त तो उद्ध्वस्तच करून टाकू. वेस्टर्न घाट पुरा वेस्टर्न घाट जर गेला तर पाणी दहा येणारच पंधरा नाही आपल्याकडे वर्षाकडे पण जायचं काही गरज नाही. आता जो पुण्याचा रिंग रोड जायचं. आहे हो, तशा त्या असते तिथे. हा 8 पदरी रिंग रोड मुळशी आणि भोर मधून जाणार आहे आणि हा तसा बघायला गेलं तर बऱ्यापैकी वृक्षसंपदेने नटलेला आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून असं सगळं आहे. आता ज्या वेळेस बरोबर आहे, तिथनं 8 लेनचे रस्ते जातील आणि त्याचबरोबर तिथली पुरवली सगळी वस्तू होईल सो कॉल्ड प्रकाशन. डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा जो ऱ्हास होणार आहे तो बघण्यासारखा असेल एवढंच म्हणेन फक्त. ठीक हो, आहे, पण आजचा आपला म्हणजे आत्ता विषय हा आता पाण्याच्या बाबतचा आहे. ठीक आहे, आपण नवीन नवीन सेशन आता आणखीन काही आहेत, आता हो, पुढच्या ह्याच्यानंतर सेशनचे पण काही आपल्याला. सेक्शन येणार आहेत. ठीक आहे, थोडंसं टाइमचं लिमिट आहे, आपण भेटून नक्की अगदी सर, याबाबत अगदी बोलूया. सर, भेट ठीक परत. आहे, चालेल. नाही नाही, ओके, मी नक्की फील्ड वर्क साठी जॉईन होईल सर, नक्कीच नक्की मला नक्की. आवडेल. येस येस येस, ओके, थँक ओके यू. सर, ओके, चला आपण हा सेशन थांबूया, थँक्यू सर. धन्यवाद.